इकडे बघू काही सोय होते का इथे? हा म्हणजे किमान आतमध्ये जाऊन एक फोन करता आला तर फोन करून गाडी मागून घेऊ शकतो ना सर. खर तर फोन मला पण करायचा आहे. अहो बाबांनी नक्कीच मला ट्राय केला असणार आहे आणि ते झोपत नाही तो माझ्याशी बोलल्याशिवाय. हे बघ ईशा, काळजी करू नकोस. आतमध्ये बघूया, आपल्याला फोन मिळाला तर आपण फोन करूया. म्हणजे गाडी येईपर्यंत आपल्याला थांबता सुद्धा येईल, तेही बघूया. चल. मिंट्या, घ्या ना 3 नंबर रूम. एन्जॉय. हां बोला साहेब. तुमच्या इथे फोनला रेंज नाही आहे मोबाईलला? इथे आल्यावर तुम्हाला डिस्टर्ब नको ना, म्हणून रेंज नाही आहे. तुमच्यासारखे लोक इकडे येतात ना, ते घरच्यांना कळायला नको ना. सिक्रेट सिक्रेट. अहो नाही हो, आम्हाला ऍक्च्युली घरच्यांनाच कळवायला फोन हवाय. आयला हे काहीतरी वेगळंच आहे. पहिल्यांदा झालंय का? हो पहिल्यांदाच झालंय असं माझ्या बरोबर. लँडलाईन चालू आहे का साहेब? आमच्याकडे फोनच्या लाईन सोडून बाकी सगळ्या लाईन चालू आहेत. बर मला सांगा, जवळपास दुसरं एखादं बरं हॉटेल आहे का? बरं हॉटेल? मग आमचं हे हॉटेल काय 5 स्टारपेक्षा कमी आहे का साहेब? हो साहेब, काम झालं शिकाऱ्यांना विशेष म्हटला. तेच तर सांगते, आमचं काहीच काम नाहीये. आम्हाला मुंबईला जायचंय. लगेच? हो लगेच. म्हणजे तासभर पण थांबणार नाही? बघा ना जरा, आराम करा. आम्हाला सांगा आता इथनं मुंबईला जायला बस कुठे मिळेल? आता नाहीये बस. अरे उद्या सकाळी. सकाळी देऊ का रूम? एकच रूम शिल्लक राहिली आहे, लवकर ठरवा ना, ती पण जाईल. हो हवी द्या आम्हाला. ईशा थांब जरा, आपण दुसरीकडे काही सोय होते का बघूया. अहो सर, आपण एवढ्या रात्री कुठे जाणार आहे? बरोबर बोलतायत त्या, इतक्या रात्री कुठे जाणार? हो दुसरं काय सापडणार नाही तुम्हाला. साहेब तुम्ही अगदी करेक्ट ठिकाणी आलाय. देऊ का रूम? मला वाटलंच होत. 1500 रुपये कॅश द्या. हो नाव नंबर आणि आयडी दाखवा. माझ्याकडे नाही आयडी प्रूफ. काय आयडी नाहीये? आयडी नाहीये? नाहीये. नो प्रॉब्लेम. 2000 रुपये द्या. 2000? 1500 रुपये रूमचे, 500 सेटिंग. अहो पण ईशा, माझ्याकडे नेमके पैसे नाहीयेत, तुझ्याकडे आहेत का? आहेत माझ्याकडे. देतेस प्लीज? पैसे. थँक्स. अरे बघतो ना. अरे बापरे कोण? अग हे ते झेंडे आलेत. उठ लवकर, लाईट लावून मी दार उघडतो. झेंडे? सर आलेत का इकडे? सर विक्रांत सर नाही आले हो का? काय झालं? ईशा मॅडम कुठे? ईशा मॅडम कुठे म्हणजे काय विचारता? काय तुमच्या ऑफिसनीच पाठवलं ना तिला बेंगलोरला. हो नीट गेले ना त्या बेंगलोरला. म्हणजे आम्ही मगाशीच तिला बस मध्ये बसवून आलो. काय झालंय? काय ठीक आहे ना ईशा? आओ 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 जल्दी साहेब आओ. हो हे असे गेले काय? तुम्ही ईशाला फोन लावा आधी. हो फोन लावा चला. एवढं सामान कोणी आणत नाही ते.
किती दिवस मुक्काम? अगाऊ कोणा प्रश्न विचारण्याची सवय आहे का तुम्हाला? साहेब अनुभव हो इथे येणाऱ्यांचा. रूम कुठे? इकडे या ना. या सर. मॅडम बघितलं का रूम? फाय स्टार एकदम ओके ना? ठीक आहे. पाणी हां आणून ठेवतो ना साहेब. नाही नको सर, माझ्याकडे आहे पर्समध्ये. अजून काय बोला. हां मला एक कॉफी विदाउट शुगर. तुला? मला साधी कॉफी चालेल. काय असलं काय झालं? सकाळी कॉफी मिळते सर, रात्री फक्त. ठीक आहे कळलं, या आता. सर अजून काय हवंय का? डबल ब्लँकेट काही नको आहे, तुम्ही या आता. सर सकाळची घाई नाही आपल्याला सर, बस तशी पण लेटच येणार आहे. सुटते तुझ्याकडे बघते. ₹10 तेव्हा तुम्हालाच ते ₹500 दिले ना त्यात मी ऍडजस्ट करतो. काय टेन्शन घ्यायचं नाही, काय लागलं तर फोन करायचा, लागणार तर नाही डायरेक्ट काउंटरला यायचं. हा ठीक आहे, या तुम्ही. कोणी डिस्टर्ब नाही करणार सर. या एन्जॉय मॅडम. सर चला या तुम्ही आता. एन्जॉय. हा असं काय आल्यापासून विचित्र हसतोच काय? एन्जॉय करा म्हणतोय काय, तर काय म्हणे डिस्टर्ब नाही करणार, मला काहीच कळत नाहीये. काही नाही तू लक्ष देऊ नकोस, जरा आगाऊ येतो.
तिचा फोन रेंज मध्ये नाहीये ग। विक्रांत सरांना शोधायला आले ते इतपर्यंत ठीक आहे, पण ईशाला काय विचारत होते ते? काय गडबड आहे काही कळतच नाहीये। फोन लावून बघा ना। तुझ्या फोन वरून लावून बघतीस का? लागेल कदाचित। हो ट्रेनचा प्रॉब्लेम आहे ना, मग तुमच्या फोन वरन लागत नाही म्हणजे माझ्या फोन वरन पण लागणार नाही। काही झालं तर नसेल ना ग? अभद्र बोलू नका हो तुम्ही, शुभ बोला। देवा सगळं ठीक असू देत, ईशा व्यवस्थित बंगलोरला पोहोचू देत। आमच्या हातात दुसरं काहीच नाही, आता तुझाच आधार आहे या क्षणी। ईशाला सुखरूप ठेव रे देवा। गाडीची चौकशी केली सकाळच्या, ती येईल ती आली की आपण लवकरात लवकर निघूया। खरं म्हणजे आताच रात्री आपण निघालो असतो, पण तो ड्रायव्हर प्यायलेला होता आणि रात्रीच्या वेळेस ड्रायव्हिंग करणं मला, मी त्याच्या विरुद्ध आहे, त्यामुळे सकाळी लवकरात लवकर निघूया आपण। खरं म्हणजे त्याच्याकडे सायकल सुद्धा नव्हती, नाहीतर मग सायकलवरच घेऊन गेलो असतो तुला आत्ता मुंबईला। पण निघूया आपण सकाळी, लवकरात लवकर निघूया आपण। सर एक प्रश्न विचारू, खरं खरं उत्तर द्याल। मी बँगलोरला चालले होते ना, सगळं अगदी ठरल्याप्रमाणे चाललं होत, पण तुम्ही का अडवलत मग मला? सर आता तरी बोला। कारण काय सर? कारण मला असं वाटलं की तुझ्या आई वडिलांपासून तुला असं दूर जाता कामा नये म्हणून। सर हा म्हणजे मला असं वाटलं की तुला इतकं लांब पाठवून तुझ्यावर अन्याय करतोय मी, म्हणून तुला थांबवलं। नक्की हेच कारण आहे? हो ऑफकोर्स। छान कारण शोधलं सर। सर तुम्ही इकडे बेडवर पडा, आराम करा, मी बसते खुर्चीवर। नाही इट्स ओके, तू झोप, तू आराम कर, मी बसतो इथे, आय एम ओके। अहो सर पण मला नाही बरं वाटणार असं, तुम्ही पडा ना बेडवर, झोपा तुम्ही, आणि तुम्हाला सवय पण नाहीये आणि वयामुळे त्रास पण होईल तुम्हाला। सॉरी सर, मला असं नव्हतं म्हणायचं। सर मला सवय आहे ना छोट्या जागेमध्ये ऍडजस्ट करायची, म्हणून म्हणते सर की तुम्ही बेडवर झोपा, मी बसते खुर्चीत। नाही इट्स ओके, तू झोप, मी इथे कम्फर्टेबल आहे, डोंट वरी। सॉरी सर। इट्स ओके। सर बघा ना, मला वाटलंच नव्हतं की आपण असे एकमेकांसोबत असू। मला वाटलं होतं की मी एकदा बँगलोरला गेले की आपला काहीच संबंध येणार नाही, मी माझ्या मनाची तशी तयारी पण केली होती, पण बघा ना सर आज आपण पुन्हा एकमेकांच्या समोर आलोय। डेस्टिनी, अजून काय असणार? सर तुम्हाला काय वाटत? मला वाटत की तू आता पड, आराम कर, खूप दगदग झाली तुझी, पण झोप, मी बसतो इथे, काही लागलं तर मला सांग, आराम कर। आज आपण पण पुन्हा एकमेकांच्या समोर आलोय। डेस्टिनी, अजून काय असणार? सरांच्या गाडीचा पत्ता लागला, लवकर करा, काय ते लवकर करा, कळवा लवकर।
सर्जरा हाँ बोला सर आले का घरी नहीं का हो नहीं नक्की काय झाले काय मगाशी पण तुम्ही फोन केला होता काय नाही माझा असा फोन आला होता हे घरच्यांना कोणाला कळू देऊ नका जी तुझ्याला विक्रांत काय माहित शोध घेताना सुद्धा जपून राहावं लागतंय ही पोरगी ना वाट लावणार आहे विक्रांतची पहिल्यापासून मला बरं फिलिंग आलेलं नाही या पोरीबद्दल बोल कुठे आलो नाही सर चोर वगैरे तर नसेल ना चोरांची नाही मला पोलिसांचीच भीती वाटते पोलिसांची का म्हणजे हे हॉटेल बघ ना कसं आहे कसं आहे छान आहे नाही नाही तसं नाही काही नाही जाऊ दे सर मला ना कशाचीच भीती वाटत नाही का कारण माझ्याबरोबर तुम्ही आहात सर तुम्ही किती वेळ असे अवघडून उभे राहणार आहात तू काळजी करू नकोस तू झोप मी बराय सर आपण असं करूया का आपण टर्न बाय टर्न झोपूया आत्ता मी झोपले होते सो आता तुम्ही झोपा मी बसते ईशा डोंट वरी आय एम फाईन ओके नक्की ऑफकोर्स नक्की ओके गुड नाईट गुड नाईट गाडी इथेच आहे म्हणजे पुढेच असेल कुठेतरी चला चला शोधूया चल रे